मुगचनो तुमका या दिसाचे प्रणाम पटयता आणि पापाल विचार या नव्या अंकड्याक स्वागत मागता. पापा फ्रांसिस आमचो आतांचो श्रेष्ठ गोळी आपणाच्या उतरा आणि करण्या खातीर सगळ्या संसारार नावाडला आणि ताका लोकांचो पापा म्हणजे नावे आसा. तो उलयता नय बुकांतले नय हेरांनी सांगले बगार आपणाच्या काळजांत हांव तो उलयता. साध्यो संती त्या विशीन तो उलयता आणि त्या देखून ताचे उतर लोक मानता. नय मात्र कथोलीक नय मात्र क्रिस्तांव बगार संसारांतलो हरेक लोक ताका आयकूंक आशेता आणि तो कितें सांगता ते समजूंक प्रयत्न करता. कित्याक तो सीधा उलयता काळजांत हांव न्हू उलयता. आणि हो म्हयनो व्हॅलेंटाईन म्हयनो फेब्रुवारीची 14 तारीख व्हॅलेंटाईन्स डे. आणि पापा साहेबान कितें केलें गे म्हळ्यार व्हॅलेंटाईन्स डे दीस एंगेज जाल्ल्या जोड्यांक सांगात हाडले आणि तांचे लागीं थोडो वेळ कुरसून कशे मोगाचे जिवीत काजरी जिवीत परिणामकारी रितीन जिवयेत म्हणून तो तांचे लागीं उलोवंक लागलो. आणि पापा म्हणालो जेजू तेगांचो विशेष रितीन मोग करता. पयले ताच्या बापाचो, दुसऱ्यान ताचे मायेचो आणि तिसऱ्यान पवित्र सभेचो. आणि थंयसर आसल्या त्या जोड्यांक दोळे मोडून पापा म्हणालो जेजू एक काजरी. सगळ्यांनी हा वैगी म्हणून आजापो व्यक्त करताना जेजू पापा साहेब म्हणालो वय जेजू एक काजरी आणि पवित्र सभा ताची हकल. आणि जेजू या पवित्र सभेचो मोग करता शाश्वतपणे आणि तो मोग निरंतर जावन आसा. आणि पापा म्हणालो काजरी जोडे हर एक काजरी जोडे देवाचे सारखे आणि स्वरूप. कित्याक देव जावन आसा मोग म्हणून जुवांव आपणाच्या पहिल्या पत्रांत म्हणटा. आणि काजरी जोडी आपणाचो मोग संपूर्णपणे एकामेकां ते व्यक्त करचे मुखांतर ह्या देवाच्या सारक्याक आणि स्वरुपाक ती साक्ष दितात. मुखारसून तो म्हणालो लग्न जिवीत तितलें सुलाबायचे न्हय. लग्न जिवितांत मस्त कश्ट आसात. जाय पुरते पयशे नात, काम ना आणि भुरग्यांची किरकिरी, शिकापो, तांचे रडणे आणि थोडे पोटी तकलेक वडल्यार पायाक ना, पायाक वडल्यार माथ्याक ना म्हणून असले जायते समस्ये आसात म्हणालो तो. काजरान झगडे नांगी आसा म्हणालो पाप साहेब. आणि थोडे पोटी तो म्हणालो प्लेटी सुमेत वाऱ्यार उपतात. थोडे पोटी रागायल्ले दळां हातांत आसल्यो संगती आमी हेरांक उडयत आसतना त्यो वाऱ्यार उपतात. आणि म्हणालो पाप साहेब अशें जावचें सामान्य. झगडें आसूंक जाय पूण झगडें आसा जाल्यार पापा साहेब म्हणटा सुर्यो बुडच्या पयलें राजी जावंक प्रयत्न करा आणि त्या दळा लग्न जिवीत बरें उरता, शाबीत उरता म्हणून पाप साहेब तांकां उलोवन म्हणालो. आणि उपरांत तो म्हणालो काजरी जोड्यांनी बरवोसो सांचे न्हय. दुखाच्या गालाट्याच्या त्या घडयांच्या की संतोषाच्यो घडयो सुखाच्यो घडयो त्यो आमी सदांच मोतीन हाडूंक जाय. केदळा आमचे थंय तसलें धनात्मक चिंतप आसा तेदळा आमचे जिवीत सदांच संतोषान भरलेलें जाता. आणि अखरेक तो तांचे लागीं उलोवन म्हणालो सदांच तीन संगती तुमच्या जिबेच्या तुदयेर आसूंक जाय. कसल्यो त्यो? पयलें प्लीज म्हण. प्लीज म्हणचे मुखांतर लानविकाय व्यक्त करा. सोडदोडीन जिवंक प्रयत्न करा. दुसऱ्यान तो म्हणालो थँक्यू. देव बरें करूं म्हणून सदांच तुमी म्हणूंक जाय. कित्याक काजरी जोडे एकामेकाक देवान दिल्लें वर्तें देणे हरियेकले ते उणेपण आसा ताच्या की जायते मापान बरेंपण आसा. आणि एकामेकाचे बरेंपण वळखून घेवन जिवंक तुम्ही प्रयत्न करूंक जाय. आणि त्या खातीर तुमच्या सांगातपणा खातीर देवाक अर्घ दिवंक जाय. मात्र न्हय एकामेकाक
तुम्ही दिन वासूंक जाय. आणि तो म्हणालो सॉरी म्हणा, आम्ही कोणी या संसारांत संपूर्ण नाही, आम्ही मनशां अस्कत सुख करतांव सुकून पडतांव, पण त्या संदर्भात आमची सूख वळखून घेवंक जाय आणि सॉरी म्हणूंक जाय आणि नव्याने पोरत्यान नवें जिवीत जिवंक प्रयत्न करूंक जाय म्हणालो. आणि अखेरेक पापा म्हणालो एकामेका खातीर सदांच मागा, एकामेका खातीर सदांच मागा. काजरी जोड्यांक पापान दिल्ली ही शिकवण तुमचे मुखार प्रस्तुत केली.